कुणाचा फोन होता विक्या? अमृताचा. उद्या मला भेटायला येते इथे. इथे? हो इथे. तुला सांगतो काका, तेजसच्या ह्या वहिनीला बघून मला मला खूप वाईट वाटलं. वाटलं की अमृताची आणि माझी भेट आधी का नाही झाली. काका आपण आपण फिदा आहोत तिच्यावर. वा वा विक्या वा, मजा आले का तुझे? हा सुख आहे सुख. तरी मी सांगत होतो विक्या तुला कि तेजसला जर दूर लोटलस तर अमृताही दूर जाईल. सांगत होतो ना, कर विचार कर. लक्षात ठेव, तेजस है तो अमृता है. मूर्ख आहेस तू विक्या, तुला स्वतःची अक्कलच नाही आहे रे. अर्थात हे माझ्या पथ्यावरच आहे म्हणा. आता अमृता उद्या इकडे येते ही बातमी मृणालच्या कानावर घालून ह्या खेळात आणखी रंग भरता येतील आणि माझं खिसाई. मूर्ख. त्या मॅडम जेव्हा इथे येतील हे सर्व अशक्य नाहीये. या सर्व प्रयत्नात आम्ही मारलं गेलो तर तुझी जबाबदारी. डोंट वरी, असं काहीही होणार नाही. आणि या नरकात सडत बसण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं. केलं तू मला न सांगता स्वतःचा जीव धोक्यात टाकून का केलं तुम्ही असं? तुमच्या मनात एकदाही असं विचार आला नाही कि माझं काय होईल? माझा माझा विचार तुमच्या मनात आला नाही ना? मैं तुम्हारा गुन्हेगार हूं मृणा, पण मी काय करू? इथे अस पडून राहून मला त्रास होत होता. मला कल्याणीचा तपास काढायचा होता म्हणा. विशाल प्लीज प्लीज, हा विषय आता बंद करा प्लीज. नाही म्हणा, मी खरंच सांगतो, मी स्वतः कल्याणीला कोपरगावला बघितलं होतं. बापरे, हे बघा तुम्ही अजिबात घाबरू नका. मी काय सांगितलेलं सगळं लक्षात आलंय ना? होता तशा परत बेशुद्ध पडून राहा, मी इथे लपते. हं?
कल्याणी तिथे शारदाच्या नावाने राहते. तिथे ती ट्यूशन शिकते. मी त्या माणसाला तिचं पत्ताही विचारलं होतं आणि अचानक तुम्ही चक्कर येऊन पडलात. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, त्या गावकऱ्यांना काहीच कळायचा मार्ग नव्हता. पुन्हा त्या गावात मेडिकल फॅसिलिटीज नव्हत्या. हे सगळं तुला कसं माहित? कारण मीच तुम्हाला तिथून घेऊन आले. तुम्ही गोपरगावला गेला असाल ह्याचा मला अंदाज होता. तुमचा फोन आल्यावर मला खात्री पटली. म्हणून मी आणि रवी ताबडतोब तुमच्या शोधात निघालो. एका सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्ही बेशुद्ध पडला होता. तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये घातलं आणि इथे घेऊन आलो. सॉरी मॅडम, मेरी वजह से तुम्हें बहुत तकलीफ हुई. नहीं विशाल, साबिया बसा बसा बसा. मी मॅडम ना बोलतो. मॅडम साहेब मगाशी पळवला. अरे दरवाजा उघडा, बाहेर बंद करून गेले. तुम्ही सुखरूप आहात ना? बस हे पाहिल्यानंतर त्या क्षणी माझा हा सगळा त्रास संपला. तुमच्या जीवापेक्षा मला दुसरी कुठचीच गोष्ट एवढी किमती नाहीये विशाल. आणि मला माझी ड्युटी मिळणार. जोपर्यंत कल्याणीला एक्सपोज करत नाही तोपर्यंत माझी ड्युटी इमानदारीत निभावली ह्याचा समाधान मिळणार नाही मला. मी तुला खरं सांगतो मॅडम, कल्याणी जीवन आहे. प्लीज विशाल, प्लीज तुम्ही हे का ऍक्सेप्ट करत नाहीये की कल्याणी इज नो मोर. मेली आहे ती. तुम्ही तुमच्या आठवणीत तिला का जिवंत ठेवता आणि स्वतःला का बर्बाद करताय विशाल? काय बोलतेस तू म्हणा निदान? तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सांगितलं ना, मी स्वतः कल्याणीला बघितलं होत. यश सच कह रहा था. कल्याणी वाकई जिंदा है. हॅलो सिद्धार्थ, अर्पिता बोलते. कुठेस तू? अचानक कुठे गायब झालीस तू? नाही त्याची काळजी करू नकोस, मी त्या नंबरवरनं ट्रेस करायला लावतो त्यांना. ते लोकेशन मी पोहोचतो. अर्पिता आता तू कोणतीही रिस्क घेऊ नकोस, फक्त मी येण्याची वाट बघ. हो बस आता आणखीन थोडाच वेळ नंतर आपली सुटका होणार. बे दुणे चार,
लक्षात आलंय माझ्या. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. ओके. मॅडम तुम्ही सर कसे आहेत? शुद्धीवरती आले ते? हे सगळं काय चाललंय रवी? हॅलो मॅडम, कुठे आहेत? येत आहेत मॅडम, येत आहेत. सर, तुम्हाला आमच्यापैकी कोण आवडली? तूच. मी? बर, मग यांचं काय? यांच्यासाठी पण बघू की गिराईक. अच्छा, मुलींनो, तुमच्यासाठी पण गिराईक बघतायत हे. जास्त शाड्या समजता काय स्वतःला? माझ्यावर अटॅक करता? दाखवतोस तुम्हाला. एकेकीला अशा ठिकाणी पोचवीन की कायमचं लक्षात ठेवाल मला. काय झालं मॅडम? यश आणि आनंदिता विशालना सुखानं जगूच देणार नाहीयेत का? काय कारस्थान चाललंय त्यांचं? काहीही कारस्थान नाहीये मॅडम. सरांना भास होत आहे. कल्याणीबाईंना एक्सपोज करण्यासाठी सरांनी इतकी वर्ष प्रयत्न केले, आता ते प्रयत्न अचानक संपल्यामुळे कल्याणी मेलीये ह्या बातमीवरती सर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. सरांना वेळ लागला असं म्हणायचंय का? नाही, तुझ्या मनात काय चाललंय ते मला लक्षात येत आहे. खरं तर रवी, मलाही त्याचीच भीती वाटते. विशाल त्यांचं मानसिक संतुलन गमावून बसले तर? तसं काहीही होणार नाहीये मॅडम. आणि तसं झालं ना तर त्याला फक्त यश आणि आनंदिता कारणीभूत असतील. विशालला संपवण्याचा त्यांचा प्लॅनच आहे, पण मी त्या दोघांना त्यांच्यापर्यंत पोहोचूच देणार नाही. तसं काहीही नाहीये मॅडम. मी स्वतः जाऊन त्या देवळात चौकशी करून आलोय. त्या रात्री यश आणि आनंदिता दोघेही देवळात बसले होते. रात्रभर त्यांचा पूजापाठ चालू होता. जे विशाल खोटं बोलतायत असं म्हणायचं. यश आणि आनंदिताने विशालना त्या दिवशी बोलावून घेतलं हा त्यांचा भ्रम होता असं तुला म्हणायचंय का? विशालने कल्याणीला टेलिव्हिजनवर पाहिलं हा त्यांचा भास आहे असं तुला म्हणायचंय का? आता काय बोलावं तेच मला कळत नाहीये. सरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी त्या गावात चौकशी केली. कल्याणीबाईचा फोटो घेऊन माझी माणसं त्या गावातही गेली, पण त्या बाईला त्या गावात कोणीही ओळखलं नाही. सरांना आपण भेटायला बोलवलं नाही असं यश एकमेक खोटं बोलतही असेल, पण त्या गावातील स्थानिक माणसं, ती सगळी माणसं खोटं का बोलावी? सांगा ना मला. Thank you.
तू इधर अग्नि का करना पैदा है और तूने मेरे अंदर के जानवर को जगाया है। तुला ताचा वरला नहीं ना तर मला माझ्या घशा गुंडाळून युएसला परत जावं लागेल। हे सगळं तिला नाईलाजानं करावं लागतंय। संधू कशावरून तरी तिला ब्लॅकमेल करतोय आणि तो तुमच्याशी सुद्धा पर्पजली ही पार्टनरशिप करतोय का ते मला माहिती नाही, पण पटवर्धन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बर्बाद करणं हा एकमेव हेतू मनात ठेवून तो तुमच्याशी डील करतोय। यश कसला एवढा विचार करतोयस, इतका अस्वस्थ का दिसतोयस? मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करतोय। निर्णयाचा? कोणत्या निर्णयाचा? संधू बरोबर डील साइन करून मी चूक तर केली नाही ना, असं का म्हणतोस? त्या संधूच्या हेतूविषयी तुला काही शंका आहे का? नाही मला नाही, पण तिसऱ्या कोणाला तरी आहे। मला एका मुलीचा फोन आला होता दोनदा, तिच्या म्हणण्याप्रमाणे संधूनी पटवर्धन ग्रुप ऑफ कंपनीला बर्बाद करायच्या हेतूने हे डील साइन केलंय। तसं असेल तर मग तू संधूवर एकदम विश्वास टाकू नकोस। न जाणो अशा काही हेतूने त्याने आपल्याशी पार्टनरशिप केली असेल तर? अमृतालाही मागे असाच एक फोन आला होता हेच सांगणार, हा कोइन्सिडन्स असू शकत नाही ना। एकदा संधूशी बोलायला पाहिजे। शारदाताई तुम्हासनी एक सांगायचं होतं। काय? अहो आज शहरातून एक साहेब आलता, तुमची लई विचारपूस करीत होता। माझी विचारपूस का? ते का माहित नाही, पण विचारता विचारताच गाडी बेसुदून पडला। असं मॅ त्याला गावच्या दवाखान्यात हलवला, पण कोणाचं कोण माझ्या दाराशी नको माराया नसतो झेंगट काय अशी आहे। सर माझ्यासाठी कोण येणार शहरातून? माहित नाही, तासाभर आज शहरातून एक बाई आलती पोलीसवाल्याला घेऊन, ती सांगती घेऊन गेली त्या बाप्याला। माझ्यासाठी कोण येणार आहे शहरातून? मी त्याचं नाव विचारणार, त्या आधी सुधरपली त्याची। म्हणलं नौखं माणूस आहे, तुमचा ठिकाणा तरी कशा पाहिजे सांगायचं त्याला? आजकालचे दिस कसे आहेत बघताय ना। बरं झालं नाही सांगितलंस ते। बरं ताई येत आता।